सह्याद्री करियर अकॅडमी बारामती यांचे आभार मानते. त्याचबरोबर आपल्या सर्व आपण सर्व माझ्या मित्रांचे पण तमाम मित्रांचे मी आभार मानते. कारण आज सकाळी सर्वांना ऐकू येत आहे का? प्लीज कोणीतरी मला कमेंट करा. आवाज व्यवस्थित आहे का? अक्षय रुपणवार आपणच सांगा, मला एक कमेंट करून सांगू शकता की माझा आवाज ऐकू येत आहे का सर्वांना? आवाज येत नाहीये क्लिअर. ओके, आता आहे का? अमोल कुलकर्णी आपण कमेंट केला आहे की आवाज येत नाही आहे. आता येते व्यवस्थित? ओके, आपण आपलं हे सेशन चालू करूयात. अच्छा, अजून सुद्धा आवाज कमी येतोय का? आता येत आहे व्यवस्थित? अच्छा, मी मोठ्याने बोलले आणि कदाचित आवाज मोठा येईल. ओके, चला, एकाकडून आलेला आहे की आवाज व्यवस्थित येत आहे, तर आपण हा सेशन पुढे कंटिन्यू करू. आणि मला हे असंच पकडून बोलावं लागेल कारण आवाज तुमच्यापर्यंत पोचायला हवा. तर हे सेशन पाहणारे आणि या प्रतीक्षेत असणारे सर्वांचे मी आभार मानते की सकाळची माझी अडचण तुम्ही समजून घेतली आणि आता मी तुमच्यासोबत लाईव्ह आलेले आहे. तर सर्वप्रथम आपण आभार मानूयात सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यांचे. मला कमेंटमध्ये जसे प्रश्न येतील त्या प्रश्नांचे पण मी उत्तर देत राहीन. आणि आपण हा सेशन ज्याकरिता पहिला ऑर्गनाइज केलेला आहे त्याचीही सुरुवात मी करेन. पण सर्वप्रथम मला माहिती आहे सर्वांच्या मनामध्ये कोणते प्रश्न आहेत, की जे एमपीएससी करणार आहेत, कोणी पोलीस भरतीला उतरणार आहेत त्यांच्यासाठी पण आहे, की सर्वांना वाटतंय की हे लॉकडाऊन किती दिवस चालणार आहे, मग ह्या लॉकडाऊन मध्ये आम्ही काय करायला हवं आहे, उद्या परीक्षा होणार आहेत नाही होणार आहेत. तर सर्वप्रथम सर्वांना मला हे सांगायचं आहे, लॉकडाऊन किती दिवस राहणार आहे, किंवा लॉकडाऊन बंद होणार आहे की नाही, की तसंच चालू राहणार आहे, हा विचारच तुम्ही करू नका. कारण तुम्ही एक विद्यार्थी आहात, तुम्हाला वेळ मिळतो आहे अभ्यास करण्यासाठी, तर तुम्ही तुमचा वेळ हा अभ्यासासाठी वापरा. अभ्यास नाही करताय तुम्ही थोडस वाचनाला वेळ द्या, कारण तुमचं स्टडीज करता करता तुम्हाला बोर होत आहे, तुम्ही वेगळे पुस्तकं वाचू शकता, अवांतर वाचन करू शकता. त्यामुळे माझं म्हणणं आहे की पहिले हा डोक्यातून विचार करा की हा लॉकडाऊन कधी निघणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहेत. परीक्षा उद्या जरी डिक्लेअर झाल्या तर तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असायला हवं. कारण मी माझा किस्सा असा सांगते, मला SY ला असताना एकाने सुचवलं होतं की जर तुला MPSC द्यायचं आहे तर सर्वप्रथम मला हे सांगितलं की MPSC काय आहे याची प्रथम ओळख करून घेतो. त्या MPSC अंतर्गत आपल्याला कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, त्या परीक्षा देण्याकरता आपल्याला सिलॅबस काय हवा आहे, त्या परीक्षेसाठी तुझी पात्रता काय असायला हवी, शैक्षणिक म्हणा शारीरिक म्हणा, हे तू पहिला ओळखून घ्यायचं. आणि हा सल्ला माझा तुमच्या सर्वांना असणार आहे की कोणती परीक्षा आपण देतो याचं पुरेपूर नॉलेज आपल्याला असायला पाहिजे आहे, की ही परीक्षा किती टप्प्यात होणार, या परीक्षेसाठी सिलॅबस काय असणार आहे, या परीक्षेकरिता माझी शारीरिक पात्रता काय लागणार आहे, यासाठी माझी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, याची पूर्ण ओळख करून घ्यायचं आहे, याचं वारंवार वाचन झालं पाहिजे. सिलॅबस आपल्या तोंडपाठ असायला हवा. कारण मला माहिती आहे हे लोकांचं पाहिलं असतं की फक्त मला ही परीक्षा द्यायची आहे, पण त्या परीक्षेचा सिलॅबस लोकांच्या लक्षात आलेला नसतो की हा सिलॅबस नेमका काय आहे, त्याच्यामध्ये
मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं गेलं आहे ही आहे. पेपर्स किती असणार आहेत, त्या प्रत्येक पेपरला मार्क्स किती आहेत, बर एक टप्पा परीक्षेचा एक टप्पा ओलांडल्यानंतर त्याचा पुढचा टप्पा काय असणार आहे, त्याची तयारी आपण कशी करायची आहे. तर मला वाटतं की तुम्ही आज मला वाटतं इथे आवाज येत नाही आहे का. महाराष्ट्र पोलीस भरती संघटना यांनी कमेंट केली आहे की आवाज येत नाही आहे, तर कोणी प्लीज मला सांगाल का आवाज येतोय का. ओके तर माझं सर्वांना तेच म्हणणं आहे की पहिला तुम्ही देणाऱ्या परीक्षेचं पुरेपूर आकलन करून घ्यायला हवं. सिलॅबस तुमच्या तोंडपाठ असायला हवे, परीक्षेचे टप्पे तुम्हाला माहिती असायला हवे. मग मनामध्ये असे प्रश्न येणार नाही की माझी ही उंची चालेल का, माझी ती उंची चालेल का, किंवा हा अभ्यास करायचा आहे का, तो अभ्यास करायचा आहे का. जेव्हा एका परीक्षेचं तुम्ही सिलॅबस वाचता, त्याची पात्रता वाचता, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जातं जर पोलीस भरतीसाठी तुम्हाला उतरायचं आहे किंवा तुम्हाला PSI व्हायचं आहे, तर मुलांसाठी 165 cm ही शारीरिक पात्रता आहे की तुम्हाला तेवढी उंची असायला हवी, आणि मुलींकरिता 155 cm असायला हवी. तर मग उद्या कोणी हा प्रश्न मनात आला नाही की माझी जर मुलांनी म्हणायला नाही पाहिजे की माझी 164 cm असेल तर मी PSI ची एक्झाम देऊ शकतो का. तर त्यासाठी मी माझं म्हणणं आहे की प्रथम तुम्ही सगळ्या परीक्षेचा पूर्ण अभ्यास करून घेतला पाहिजे आहे, मग त्याच्या सिलॅबस त्याच्यासाठी काय काय करायचं आहे त्याचा प्लॅनिंग करायला पाहिजे आहे. जसं मी सांगितलं होतं की मला SY मध्ये असताना, मी SY BCOM ला असताना माझ्या निकटवर्तीयांनी माझ्यासोबत जे होते त्यांनी सांगितलं होतं की तू जर एवढा अभ्यास करते, एवढी हुशार आहेस, तर तू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स का देत नाहीये. तर मग मला पहिलं ते जाणून घ्यावं लागले की काय हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, कोणत्या परीक्षा याच्यात असतात, काय करावं लागतं, याचा सगळा अभ्यास केल्यानंतर मी माझा निर्णय घरात सांगितला की मला स्पर्धा परीक्षा द्यायचं आहे. बरं, माझ्या घरामध्ये त्यावेळेला आणि आता सुद्धा कोणीही MPSC देणारे नव्हते आणि आताही नाहीये, तर मला गंध नव्हतं की नक्की कसा आणि कुठून अभ्यास करायचा आहे. मग ही अडचण जेव्हा माझ्या लक्षात आली तर मला माझ्या मित्रांनी सांगितलं की तू एक क्लास लाव, तुला आयडिया येईल की नक्की तुला काय काय प्रिपरेशन्स करायला लागणार आहे. तर आता बऱ्याच लोकांचा असं प्रश्न येतो पुढे की मॅडम एखादा परीक्षा देण्यासाठी आपल्याला एखाद्या क्लास लावणं गरजेचंच आहे का. तर मी सांगेन की क्लास लावणं गरजेचं नाही आहे. जर तुमच्याकडे कोणी गाईड असेल, कोणी तुम्हाला सांगणार असेल व्यवस्थित, तर त्याच्यावरती विश्वास ठेवून किंवा तो जो सांगतो त्या पद्धतीने तुम्ही तुमची प्रिपरेशन्स करू शकता. माझी अडचण ही होती की माझ्या घरामध्ये कोणी MPSC करणारं नव्हतं किंवा कोणी केलीही नव्हती, त्यामुळे मला एकंदरीत सगळा माहिती घेण्याकरता मला हे फाउंडेशन कोर्स करावं लागलं होतं. आणि फाउंडेशन कोर्स मध्ये मग मला वेगवेगळ्या पदांची माहिती देण्यात आली, परत प्रत्येक पदासाठी कसा अभ्यास करावा लागतो, काय अभ्यास करावा लागतो याची माहिती देण्यात आली. म्हणून मला हा फाउंडेशन कोर्स माझ्यासाठी गरजेचा होता, म्हणून मी तो केला होता. बर, फाउंडेशन कोर्स म्हणजे काय, नुसतं आपण गेलो ऍडमिशन झालं असंही नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला फीची तरतूद करायची होती. तुम्हाला माहिती असेल मी एका सामान्य कुटुंबातूनच आलेली आहे, कारण लोकांना वाटेल की आता या पदावरती आहेत, माझ्या बाकीच्या ज्या अचीवमेंट्स ऐकल्या असेल तर लोकांना वाटेल की मी एका चांगल्या सधन कुटुंबातून असेल, तर असं नव्हतं. माझं कुटुंब हे सामान्यच होतं. मी कराडमध्ये राहिला होते, माझं शिक्षण हे कराडमध्ये झालेले आहे. माझे आई वडील हे आई माझी गृहिणी आहे, वडील माझे MSEB मध्ये कामाला आहेत होते, ते आता 2 वर्षापूर्वी रिटायर झाले. आणि वडील MSEB एक कामगार म्हणून होते, असं कुठल्या उच्च पदावरती वगैरे नव्हते, त्यामुळे एकंदरीत आर्थिक परिस्थितीचा अंदाज तुम्हाला येत असेल. त्यातून मला फाउंडेशन कोर्स साठी लागणारी फी, आणि मला एक जाणीव होती की आई वडील माझ्यावरती विश्वास टाकत आहेत, ते मला या परीक्षेसाठी बसण्याची परवानगी देत आहेत, तर मी यांच्यावरती कोणत्याही परिस्थितीत आर्थिक ओझ न होता मी याच्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. त्याच काळात मला
ट्यूशन्स घ्यायचं सुचलं. मी लहान प्रायमरी सेकंडरी मुलांचे ट्यूशन्स घ्यायला लागले. त्यामागे माझा एक हेतू होता, एक तर माझी अडचण आर्थिक अडचण नाहीशी होणार होती, थोडाफार हातभार लागणार होता, आणि त्याचबरोबर मी शालेय मुलांची एक शिकवणी घेणार असल्यामुळे मला शालेय अभ्यास पण माझ्या नेहमी सतत डोळ्यासमोर राहणार होता, त्यामुळे माझं त्याचंही वाचन होणार होतं. तर असे पर्याय मी सोडवले आहेत. माझं बरेच लोकांना असं सांगणं आहे जे हे ऐकत आहेत बघत आहेत की परिस्थितीशी दोन हात करायला आपण शिकायला हवं. आणि माणूस आहे, घर आहे म्हटल्यानंतर काही ना काही अडचण आपल्याला येतच राहत आहे, आणि त्या अडचणीला आपण बळी न पडता त्यातून आपण मार्ग कसा काढणार आहे याच्यावरती आपण विचार करायला हवा. आणि जेव्हा एखादी अडचण येते त्याच्यासोबत भरपूर सोल्युशन्स पण असतात, पण आपण त्याचा विचार न करता आपल्या डोक्यामध्ये सतत फक्त अडचणींचा विचार करत राहतो. तुम्हाला जर लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती असेल, जो हल्ली खूप चालत आहे, तर विश्वास ठेवा लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप काम करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? समजा आपण एक ध्येय निश्चित केलेलं आहे. आता इथे ऐकणाऱ्या लोकांचं ध्येय असेल की मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. बरं, मला स्पर्धा परीक्षा द्यायचं आहे, जर एकदा ध्येय आपण निश्चित केलं तर मागे वळून न पाहता ह्या ध्येयाकडे जाणाऱ्या मार्गावरती येणारे आपल्याला जी काय परिस्थिती येणार आहे त्याला तोंड द्यायचं आहे. आणि सतत आपण एक पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, मी हे होणार आहे, मी हे करणार आहे, मला हे झालंच पाहिजे. आणि एक असा क्षण येतो की तिथे आपण फील करायला लागतो की मी हे पद मिळवलेलं आहे. जेव्हा ही परिस्थिती येते तेव्हा हे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय की तुम्ही एक पॉझिटिव्हिटी तुमच्यासोबत घेऊन चाललेला आहात. तुम्ही एक तुमच्यासोबत पॉझिटिव्हिटी घेऊन जाताना मग हे अशा ज्या काय अडचणी येतात किंवा जी निगेटिव्हिटी येते ती तुमच्या रस्त्यामध्ये येतच नाहीत. तुमचं ध्येय आणि तुमचा मार्ग हा तुम्हाला रिकामा दिसतो आणि तुम्ही त्या दिशेने वाटचाल करत राहता. माझं ध्येय निश्चित झाल्यानंतर घरातले सांगितलं, माझं क्लास डिसिजन झालं, त्याच्यानंतर माझी आर्थिक अडचण पण मी सोडवली होती. आता त्याच्या पुढे येणारा होतं ते पुढच्या वर्षी म्हणजे टीवायला असताना माझ्या आई वडिलांना मला समजवायचं होतं की मला आता पीएसआयची एक्झाम द्यायची आहे आणि मला तुमच्याकडून 2 वर्ष हवे आहेत. मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. मराठी कुटुंब, सामान्य कुटुंब, तुम्हाला माहिती आहे टीवाय झाल्यानंतर मुलीची लग्नाच्या दृष्टीने वाटचाल चालू होते, घरामध्ये हे विषय चालू होते. तर त्यावेळी मला माझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स करावं लागलं की मला तुम्ही 2 वर्ष द्या, या 2 वर्षामध्ये मी स्वतःला सिद्ध करेन. आणि ही जाणीव माझ्या सोबत कायम होती. आणि जेव्हा मी ध्येय निश्चिती केलं हे आजूबाजूकडे, मी जेव्हा माझ्याकडे हा लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्कआउट करायला लागला होता त्यावेळी मला माहित नव्हतं की हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, पण माझी सततची एक जाणीव, माझं सततचं एक मेहनत, माझी सततचा एक प्रयत्न की मला हे पद मिळवायचं आहे, मला हे याच्यासाठी झालं. म्हणजे मी सगळे विचार सोडून एंटरटेनमेंट नावाचं काहीही माझ्याकडे त्या टाइममध्ये काही नव्हतं, फक्त एक आणि एक की मला हे पद अचीव्ह करायचं आहे. तर इथे एक प्रश्न होता की सामान्य घरातल्या मुलींसाठी काय सांगाल, तर मी म्हणते की सामान्य म्हणण्यापेक्षा सामान्य काय सर्वांसाठी एकच असेल. एकदा तुम्ही ध्येय निश्चित करा, त्या ध्येयाला जसं आपले बरेचसे मोठे लोक म्हणून गेलेले की आपल्याला ना जिद्दीनं असं झपाटलेलं पाहिजे, आपल्या ध्येयासाठी आपण काहीही करायला तयारी पाहिजे आहे, मग त्यावेळी आपल्या आड कोणीही येत नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे की ग्रेट पीपल डू नॉट डू द डिफरंट थिंग्स बट दे डू द थिंग्स डिफरंटली. म्हणजे वरती पोचलेले किंवा आपण म्हणू शकतो आपण बरेचसे महान लोकांचे आपण बायोग्राफी वाचतो, त्याच्यामध्ये आपण जेव्हा वाचताना कळतं की त्यांची परिस्थिती आपल्या सारखीच होती, फक्त त्यांनी परिस्थितीवर मात करताना त्याच्यावरती मात कसे केले हे वाचायला हवं. आपण फक्त हा त्यांनी हे अचीव्ह केलं, त्यांनी ते अचीव्ह केलं याच्यावरती खूप लक्ष देतो, पण माझं असं म्हणणं आहे जेव्हा तुम्ही त्यांच्या बायोग्राफीज वाचता तर त्यांनी परिस्थितींवर कसं तोंड दिलं, त्यांच्यावर आलेले संकटांना त्यांनी तोंड कसं दिलं याचं वाचन किंवा याची त्याच्यामध्ये आपण महत्व घेतलं पाहिजे आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या आड येणारे जे काही अडचणी आहेत त्याला आपण तोंड दिलं पाहिजे आहे.
टीवाय ला होते, टीवाय मध्ये मी जेव्हा ह्याची प्रिपरेशन चालू केली त्याच काळात पीएसआय प्रीचा प्रीची एक्झाम आली होती. तर माझ्यावरती असं होतं की आईनं सांगितलं तर हे करतोय म्हणून कॉलेजच्या विषयांवर किंवा कॉलेजच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम झाला नाही पाहिजे. तुझं कॉलेज पण व्यवस्थित झाला पाहिजे आणि इथला जो अभ्यास चाललाय तोही चालू होतो. म्हणजे मला दोन्हीची जाणीव ठेवायची होती की मला कॉलेज पण व्यवस्थित चालवायचं म्हणजे तिथे एखादा दुसरा सब्जेक्ट जायचा आणि मी इकडच्या अभ्यासाला लागायचे. आणि पीएसआय ला किंवा आपण ज्या काय एमपीएससीच्या एक्झाम्स देतो तर त्याच्यासाठी असं आहे की जेव्हा आपला मेन एक्झाम असेल त्यावेळेस आपण एखाद्या पदवीधर असायला हवं, कोणत्याही शाखेची आपण पदवीधर असायला हवे. त्याकरिता मला ते अटेम्प्ट मध्ये असताना माझं कॉलेज क्लिअर होणं खूप गरजेचं होतं. तर जेव्हा मी हे मेहनत घ्यायला चालू केले, जेव्हा मी डिस्ट्रॅक्शन्स हा पण विषय येईल पुढे, मला असं वाटतं की बरेच जणांनी विचारलंही होतं, याच्या आधीही विचारलं होतं की मॅडम आम्हाला डिस्ट्रॅक्शन्स खूप असतात, म्हणजे कदाचित घरामध्ये एखादा असा किस्सा झालेला असतो की ज्याच्यातून आपण बाहेर येऊ शकत नाही, किंवा हल्ली मोबाईल्स आहेत किंवा व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहेत. मला असं वाटतं बघा, जे कोणती गोष्ट इन्व्हेंट झालेली आहे त्याचे दोन, म्हणजे जसे नाण्याच्या दोन बाजू असतात तशाच प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. दोन्ही बाजूंचा विचार आपल्याला करायचा आहे, आपण त्याचा वापर करणार आहे, आपण तेवढे सुशिक्षित आहोत, समजदार आहे की एखाद्या वस्तूचा आपल्या आयुष्यावर किंवा आपल्या प्रगतीवर दुरुपयोग कसा होऊ नये किंवा आपल्यावरती त्याचा गैरपरिणाम होऊ नये याची आपण नेहमी जाणीव ठेवली पाहिजे आहे, याचा विचारही आपण केला पाहिजे आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट हे डिस्ट्रॅक्शनमध्ये जाईल असं माझं मत नाही आहे, पण त्याचा जर वापर तुम्ही योग्य प्रकारे नाही केला तर नक्कीच ते डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं. मी तर म्हणेन की आपण म्हणजे मी पण आता तुम्हाला तुमच्यामध्येच मी स्वतःला मानेन की आपण एवढे लकी आहेत की आपल्याला आता इंटरनेट थ्रू अशी कोणतीही दुविधा येत नाही. एखादा प्रश्न डोक्यामध्ये घोळतो आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला सापडणार नाही असं होत नाही. आपण एक साधा प्रश्न गुगलवरती टाकला तरी आपल्याला त्याचं उत्तर एकदम सेकंदामध्ये मिळून जातं. तर मी म्हणेन की जे लोकांची अडचणी आहेत की त्यांच्याकडे पुस्तकं नाही आहेत किंवा आता लॉकडाऊनमध्ये काय करावं, भरपूर साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. मी तुम्हाला सांगते, मी आत्ता सध्या महत्वाच्या अशा कामगिरीवरती आहे, कोविड सेलमध्ये मी पुणे सिटीमध्ये काम करत आहे. तर ते काम करताना मला माझी घरची जबाबदारी आहे, त्याचबरोबर मी पुस्तक वाचन करत आहे. म्हणजे मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते की जर मी पोलीस खात्यात आहे, मी माझ्या कामाबरोबर मी माझं कामाला पूर्ण डेडिकेटेड आहे, मी ते काम करत आहे, त्याचबरोबर मी माझी फॅमिली सांभाळत आहे, त्याच्यासोबत मी माझं वाचन केलेलं आहे. WHO यांनी एक COVID-19 सर्टिफाईड कोर्स ठेवला होता, मी तो कोर्स कम्प्लीट केलेला आहे. तर जर मी हे करू शकते तर मला असं वाटतं की तुमच्याकडे तर खूप वेळ आहे, तुमच्यावरती काही जणांवरती मी म्हणेन की अशी जबाबदारी नसेल की घरचं काय त्यांना पाहावं लागणार आहे, पण सर्व लोकांसाठी मी सांगते की हे जे 2-3 महिने ज्याने योग्य प्रकारे वापरला असेल त्याच्यासाठी हे सुवर्ण संधीच आहे की तो पूर्णपणे पुढच्या परीक्षेसाठी एकदम तयारीत आहे. म्हणजे परीक्षा कधी डिक्लेअर होईल तेव्हा होईल, पण हा त्याची तलवार मस्तपैकी चकाचक करून मॅन करून ठेवलेली आहे. ज्यावेळेस त्याला लढाईची वेळ येणार आहे त्यावेळेस तो हा बाहेर काढणार आहे. तर माझं सांगते, मी टीवायला असताना माझ्याकडे दोन भूमिका होत्या की मला कॉलेजमध्ये पण माझं करिअर व्यवस्थित मला पूर्ण क्लिअर व्हायचं होतं, त्याचबरोबर मी पीएसआयची प्री देत होते. बिलीव मी टीवायमध्ये टॉप केलं कॉलेजमध्ये, त्यासोबत माझी प्रीची एक्झाम मी क्लिअर केली, त्याच्यानंतर मी मेन्ससाठी तयारीला लागले होते, माझी मेन्स मी क्लिअर केली, पण ते वर्ष मी वाया नाही घालवलं. माझ्या वडिलांनी सल्ला दिला, तू हे काम करत आहेस हे तर करच, पण त्यासोबत तुझ्याकडे एक पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असायला हवी, म्हणून तू पीजीसाठी ऍडमिशन घे. मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एमकॉमसाठी अप्लाय केलं. माझं त्यावर्षी मेन्सची तयारी आणि पीजीची तयारी एकदम सोबत चालू होती. 2009 साली मी पीएसआय मेन्स क्लिअर केलं, माझं
एमकॉम ची डिग्री मी माझ्या हातात होती आहे. म्हणजे मला असं सांगायचं आहे, मी माझं मोठेपणा सांगत नाहीये की मेहनत घेतली की त्याच्या आड कोणीही येत नसतं. फक्त एकदा आपण ठरवायचं आहे की मला हे करायचं आहे, मी हे सिद्ध करूनच दाखवणार आहे. आणि मी स्वतःला तिथे स्वतःला पाहत होते, म्हणजे मी माझं ध्येय मी पूर्ण माझ्या अंगात भिणवलं होतं. जेव्हा आपण कोणी PSI म्हणायचं तर मला ते मी माझी छबी दिसायची, मी मला युनिफॉर्म मध्ये पाहिलेलं दिसायचं. ऍक्च्युली PSI होणं तर मी 7वीत असताना एकदा तेजस्विनी पिक्चर हा TV वरती चालला असताना डोक्यात भिंडलं होतं माझ्या की मलाही वर्दी घालायची आहे. आणि कालांतरानंतर मग हे SY पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर मी हे डिसिजन घेतलं की परत मला PSI बनायचं आहे. माझं तुम्हा लोकांना सांगणं आहे की बऱ्याच लोकांचं असं असेल की जे 11वी 12वी झालेले असतील, आपलं ध्येय निश्चिती हे 10वीला असताना डिसाईड झालं पाहिजे. आपण उलट करतो, आपण म्हणतो की 10वीच्या परीक्षावरती मी माझं ध्येय निश्चित करेन. तर असं न करता मला म्हणायचं आहे की तुम्ही पुढचं काय होणार आहे, पुढच्यासाठी माझी तयारी काय असणार आहे ही आपण आधी करायला हवी आहे. 2009 साली माझं PSI चं मेन्स क्लिअर झाले, मी फिजिकलसाठी तयारी करत होते. यात पण बऱ्याचशा मुलींना असं राहतं की मॅडम शारीरिक तयारी आपण कशी करायची असते. काही मुली अशा असतात की मैदानात कधी उतरलेल्याच नसतात. माझं तसं नव्हतं, मी शालेय जीवनामध्ये थोडस ग्राउंड वगैरे करत होते. त्याच्यानंतर माझं फिटनेस कॉलेजला असताना तर काही मी काही ग्राउंड वगैरे नव्हते, पण मला खेळायला खूप आवडत होतं, त्यामुळे माझं खेळ वगैरे चालू असायचे. त्यामुळे मला एवढा त्रास नाही पडला की जसं बाकीच्या मुलींचे प्रश्न असणार आहेत की मॅडम आम्ही कधीच ग्राउंड वरती नाही गेलेलं. कोणतीच असं जन्माने येणारी व्यक्ती अशी नसते की ती परिपूर्ण असते. आपल्याला नेहमी प्रयत्न करत राहायचं आहे. भले तुम्ही ग्राउंड केलेले नसाल, पण एकदा तुम्ही ग्राउंड वरती येऊन तरी बघा ना. आधीच आपण मनाची तयारी केलेली असते, मी कधी ग्राउंड नाही केलेला तर मी पळू शकणार की नाही वगैरे. एकदा ग्राउंडला या, एकदा तुमचे पाय त्याला लागू देत. मी सांगते जो एक कॉन्फिडन्स तिथून येतो आपल्याला की सगळं करण्यात. आणि तुम्ही PSI प्री पास केलेली आहे, मेन्स पास केलेली आहे, मग आता ग्राउंडसाठी कोण घाबरणार आहे. त्याचबरोबर काही मुलींचे असेही प्रश्न असतात की त्यांना 12वीनंतर पोलीस भरतीसाठी उतरायचं आहे, तर त्याचा अभ्यास कसा करावा. पण मी पोलीस भरतीचे शारीरिक चाचणीच्या वेळेस स्वतः सुपरविजन केलेलं आहे. बऱ्याच मुलींचं असं असतं की त्यांची हाईट त्याच्यामध्ये बसत नसते. मी माझ्या शेषांच्या पहिल्या वाक्याला सांगितलं होतं की आपण परिपूर्ण माहिती घेतली पाहिजे की आपण कोणती परीक्षा देत आहोत आणि त्याच्यासाठी आपली पात्रता काय असायला हवी. आणि काय मुलींचे त्याच्यामध्ये हाईट बसत नसतं आणि मग तिथे येऊन त्यांचं चालू होतं की काय करता येईल का, मग हाईट कसं वगैरे. जर तुम्हाला पूर्ण माहितीच नसेल तर तुम्ही कशी काय परीक्षा देणार आहे त्याची. काही जणांचे कागदपत्र नसतात. तर आपण 12वी झालेलो आहोत, आपण त्या एज्युकेटेडच्या लिस्टमध्ये येतो, आपण देशाला मतदान करणार असतो, आपली एवढी माहिती असायला पाहिजे की परीक्षेसाठी आपण तयारी काय काय करायला हवी. जर आपलं हाईट त्याच्यामध्ये नाही बसत आहे, त्या परीक्षेसाठी आपण जर इलिजिबल कॅन्डिडेट नसेल, तर आपण आधीच पर्याय दुसरा निवडायला पाहिजे होता की आता नाही ह्याच्यासाठी मी इलिजिबल नाही आहे, तर मी दुसरी एक्झामसाठी मी तयारी करायला हवी. तर माझं शारीरिक म्हणजे ग्राउंडची तयारी मी केली. ग्राउंडची तयारी करताना सुद्धा मला असं व्हायचं की माझं दिवसभराचं शेड्यूल, माझ्या ट्युशन्स हे करून मला संध्याकाळी ग्राउंडवरती जावं लागायचं. आणि त्या काळात म्हणजे 2009 साली माझ्या घरी असं वातावरण होतं की आईला नेहमी 7च्या आत घरात लागायचं. मी कराड सिटी पासून 1-7 किलोमीटर बाहेर एका विजयनगर सारख्या एका छोट्याशा गावच होतं, ते गावामध्ये राहायला होते. त्यामुळे आईला नेहमी टेन्शन असायचं की 7 नंतर ही पोरगी येणार कशी वगैरे. आणि त्यानंतर ह्या एक आम्हाला 8-8:30 असं व्हायचं, कारण एकदा जेव्हा प्रॅक्टिस चालू करायचो तर ते प्रॅक्टिस करता करता वेळ कसा निघून जायचा हे लक्षात नसायचं आमच्या. माझ्यासोबत त्याच गावाच्या थोडं पुढे राहणारी एक माझी मैत्रीण होती, तर आम्ही दोघी 7 नंतर 8 वाजता
जे काही शेअर रिक्षाज वगैरे असायचे त्यातून यायचो, त्यामुळे आईला खूप टेन्शन राहायचं. प्लस बाकीच्या लोकांचे पण नेहमी असं की हे एवढं लेट वगैरे येतात असं राहायचं. कारण शक्यतो मी डिक्लेअर केलं नव्हतं की मी नक्की काय अभ्यास करत आहे, कशाचं परीक्षा देते वगैरे. मला ते सांगायलाही आवडत नाही की मी नेहमी कुठली तयारी. जेव्हा माझी यशस्वी झाल्यानंतर जेव्हा एक न्यूज बाहेर पडते त्याच्यानंतरची एक लोकांची एक्सप्रेशन पाहण्यामध्ये एक वेगळंच मजा असते. त्यामुळे मी ह्या लेट टायमिंग्सला यायचं वगैरे. आम्ही आमच्या एकदा सरांशी बोललो होतो की सर हे खूप विचित्र वाटतं लेट साडेआठ, म्हणजे त्या काळात 8-8:30 आमच्यासाठी ते म्हणजे एकदम उशीरचं टायमिंगच होतं. त्या काळात आम्ही त्या घरी जायचं किंवा जी माझी मैत्रीण होते तिला सुद्धा लोक विचारायचे एवढ्या उशिरा कुठून येतेस ग वगैरे असं काही प्रश्न. त्यावेळेस आमचे सर म्हटले होते बघा आत्ता याचा विचार करू नका, आत्ता फक्त तुम्ही तुमच्या ध्येयाचा विचार करा की तुम्हाला काय हवं आहे. एकदा तुमच्या खांद्यावरती स्टार्स लागले तर लोक बाकीचं सगळं विसरून जातील आणि त्याची प्रचिती नक्कीच आम्हाला आली. तुमच्यासाठी मी एक म्हण बोलून दाखवते. रक हौसला वो मंजर भी आएगा, रक हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. हे तंतोतंत आमच्यासाठी खरं ठरलेलं आहे. आणि जर माझी मैत्रीण हे पाहत असेल तर नक्कीच तिला याची जाणीव होणार आहे की हे आमच्या बाबतीत घडलेले आहे. त्यामुळे सर्व मुलामुलींसाठी आहेत की लोक खूप विचित्र आपल्याबद्दल विचार करत राहत असतात, खूप प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत असतात. पण जर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असेल तर सचिन तेंडुलकरचं उदाहरण नेहमी तुम्ही डोळ्यासमोर ठेवा की तो काही बोलण्याच्या बदली तो म्हणतो की उद्या माझी बॅटच सांगेल याचं उत्तर. तसं तुमची अचीवमेंट ह्या लोकांच्या प्रश्नांचं उत्तर असावं हेच माझ्याकडून तुम्हाला एक सांगणं आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील तर या तुम्ही कमेंट मध्ये करू शकता, मी तुमच्या प्रश्नांचीही उत्तरे याचबरोबर देत राहीन. महेश जगताप यांनी विचारलेलं आहे की माझं गाव सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये आहे का. हो, माझं मूळ गाव हे पुंदी आहे, जिल्हा सांगली. हा अमोल राज राऊत यांनी म्हटलं की लोकांना फक्त रिझल्ट पाहायला आवडतात त्यामुळे आपण फक्त संघर्ष करत राहायचं, रिझल्ट आपोआप दिसेल. माझं म्हणणं आहे हो, लोकांना रिझल्टच पाहिजे असतात, संघर्ष आपण आपला करायचा असतो. आणि जेव्हा रिझल्ट असा येतो तेव्हा तुम्ही जशी माझी संघर्ष गाथा ऐकत आहात तसेच तुमची संघर्ष गाथा लोक ऐकतील. थँक्यू मॅम. सुनीता पवार मॅम आहेत माझ्या गावातल्या आहेत, तर त्यांनी लिहिलं येस आय एम आय विटनेस ऑफ युअर स्ट्रगल. थँक्यू मॅम. बऱ्याच मुलांचा हा पण प्रश्न असणार आहे, वायसीएम ने ग्रॅज्युएट केल्यावर एमपीएससी देता येते का. मी तुम्हाला तेच सांगितलं आहे की याच्यासाठी असं असतं की एखाद्या वैद्य युनिव्हर्सिटीकडून प्राप्त झालेली डिग्री असेल तरच तुम्ही इलिजिबल असता. संकेत इंगळे, मॅडम मला पण डीवायएसपी व्हायचं आहे, मार्गदर्शन करा. माझं हे सांगणं आहे की तुम्हाला जर डीवायएसपी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारा सिलेबस, त्याच्यासाठी लागणारी पात्रता याचा पहिला पूर्ण अभ्यास करा सर. आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेबसनुसार तुमचा जर अभ्यासक्रम ठेवला आणि जर तुमचं हेच ध्येय असेल तर फक्त त्याच ध्येयाच्या वाटेने तुम्ही वाटचाल कराल तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. मॅडम पीएसआय साठी बुक कोणते घेऊ. पीएसआय साठी म्हणण्यापेक्षा त्याच्यासाठी जे सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार तुम्ही पुस्तकं वाचायला हवीत. मी काही पुस्तकांची नावे सह्याद्री करिअर अकॅडमी यांच्याकडे देते, ते यावरती अपलोड करतील. कोणत्या विषयावर जास्त फोकस करावा पीएसआय प्री साठी, तर माझं यांना असं म्हणणं आहे की जो सेकंड पेपर आहे सीसॅट याच्यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट आहे हा, तर तुम्ही यावरती जास्त फोकस करू शकता. पण त्याचसोबत तुमचं जीएस पण कव्हर झाला पाहिजे आहे. पण सीसॅट वरती
जास्त फोकस याच्यासाठी सांगेन की त्याच्यामध्ये चुकण्याच्या शक्यता कमी असतात, कारण तुमचा जर त्याच्यावरती सराव झाला तर तो एक स्कोरिंग सब्जेक्ट तुमच्यासाठी होऊ शकतो. BA 3 ला असेल तर पेपर देता येतो का? हो, तुम्ही अटेम्प्ट करत आहात असं लिहू शकता. डिग्री साठी माझंही सेमच होतं. मी TYला असतानाच मी एक्झाम दिली होती, पण तुमचा रिझल्ट क्लिअर किंवा तुम्ही MP मेन्स देताना तुमचा रिझल्ट आलेला असायला हवा, म्हणजे तुम्ही त्या टाइमला ग्रॅज्युएट असायला हवे. द्वितीय वर्षाला असाल तर एक्झाम फक्त ऍज अ एक्सपिरियन्स साठी देऊ शकाल, कारण जेव्हा तुम्ही सपोज त्याची मेन्स आली नेक्स्ट लगेच 3 महिन्यानंतर, तर तुम्ही इलिजिबल नाही राहत, कारण तुमच्याकडे एका विद्यापीठाची डिग्री नसते. सागर मगर म्हणतात की मी PSI नक्की होणार आहे. येस, तुम्ही जर हे ध्येय तुमच्यामध्ये भिनवलं तर नक्कीच तुम्ही होणार आहात. सुयोग शेंडे, तुमचा प्रश्न मी वाचलेला आहे की तुम्ही आता अभ्यासही करतायत आणि त्याचबरोबर पार्ट टाइम जॉब पण करत आहे. तुमच्या घरची जबाबदारी तुमच्यावर आहे. माझं म्हणणं आहे की माझ्यावरती माझ्या घरची जबाबदारी नव्हती, पण मी माझ्या घरच्यांवरती जबाबदारी बनून राहायला नको होता, हा माझा निर्णय होता. म्हणून मी स्वतः ट्युशन्स घेत होते. हे तर माझे दिवसातले 4 तास ट्युशन्स मध्ये जात होते, म्हणजे माझ्यासाठी पार्ट टाइमच होता हा. पण स्ट्रगल यालाच म्हणत आहेत. ही तुमच्यासाठी एक अडचण म्हणू शकते, पण त्याच्यावरती मात करण्याचा पण उपाय हा तुमच्याकडेच आहे. तुम्ही अभ्यास आणि जॉबचे टायमिंग ह्याच्यामध्ये जर व्यवस्थित सांगड घातली तर यश तुमच्याकडे आहे. सकाळचा वेळ असतो, रात्रीची वेळ असते, याच्यामध्ये आपण टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे, आपलं प्रॉपर प्लॅनिंग झालं पाहिजे आहे. मी तर म्हणेन की प्रत्येक दिवसाची सुरुवात कशी होणार आहे याचं पूर्णपणे प्लॅनिंग आपल्याकडे आदल्या दिवशी असायला पाहिजे, की उद्या सकाळी माझं हे टायमिंग असणार, ह्या टायमिंगला मी हे करणार आहे. तुम्हाला अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या आईचं असं होतं की तू अभ्यासही कर, पण तुला घरची जबाबदारी घ्यायलाच हवी, त्यामुळे घरातलं स्वयंपाक पाणी शिकणं वगैरे हे सुद्धा माझ्याकडे ओघाने TYला असताना आलेच होतं. म्हणजे जर तुमच्याकडे ही जबाबदारी आहे, आम्ही महिला म्हणून आम्हाला ही जबाबदारी पार पाडावी लागते, कारण आईचं म्हणणं होतं कोणतंही पद असलं तरी घरात तुला जेवण हे बनवावंच लागणार आहे, त्यामुळे स्वयंपाक हे शिकावंच लागणार आहे. आणि आता त्याचा मला उपयोग असा होतो आहे की जेव्हा माझी ड्युटीज आहेत आणि मला घर सांभाळावं लागतंय, तर त्याच्यामध्ये माझी कसरत जरी होत असेल तरी मानसिक त्रास हा कमी होत आहे. मी कोणती अकॅडमी जॉईन केली होती, मी कराडला होते, माझं शिक्षण चालू होतं, त्यामुळे मी तिथे जीवन पवार मार्गदर्शन केंद्र असं जीवन पवार सरांचंच आहे, तर ते अकॅडमी मी जॉईन केली होती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की जेव्हा तुम्ही एखादा अभ्यास घेता तर मला असं वाटतं की तुमचा एक ग्रुप बनणं खूप महत्वाचं आहे, कारण ग्रुप डिस्कशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर पण होतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात राहतात. आणि एखाद्याचा जर अभ्यास एका सब्जेक्टचा व्यवस्थित झाला असेल तर तो व्यवस्थित आपल्याला समजावून सांगू शकतो, त्यामुळे एक ग्रुप डिस्कशन बनणं किंवा एक ग्रुप बनणं आणि त्याच्यामध्ये डिस्कशन होणं फार महत्वाची गोष्ट आहे. मी आता लास्ट इयर इंजिनिअरिंगला आहे, मला स्टार्ट करायचं आहे. हो, तुम्ही नक्कीच करू शकता. हे बघा, कोणतंही गोष्ट सुरुवात करायला वेळ काळ लागत नाही, ती आपल्या मनात आली तर आपण नक्कीच तो अभ्यास चालू करू शकता. माझे एक कलीग आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी कमेंट केलेले आहे. थँक्यू मॅडम आशा चौगुले. त्यांना माहिती आहे की मी ऑफिसमध्येही काम करत असते आणि त्याचबरोबर माझे इतरही छंद मी जोपासत असते.
इथे माझ्या आईची क्लासमेट आहेत सुवर्णा देसाय. नमस्ते मावशी. आणि तुम्ही विचारत आहात की ओके माझ्या आईची स्तुती केलेली आहे, थँक्यू सो मच. अमोल राज राव, तुमचा असा प्रश्न आहे की तुम्ही कंबाईन स्टडी स्टार्ट केला आहे, कन्फ्यूज आहे कोणत्या सब्जेक्ट पासून स्टार्ट करावा म्हणजे लवकर सिलेबस कव्हर होईल. याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करायला हवं की पूर्ण आठवड्याचं प्लॅनिंग याच्यासाठी लागेल तुम्हाला की नक्की तुम्हाला सब्जेक्ट कसा कसा कव्हर करत यायचा आहे. लवकर म्हणण्यापेक्षा तुम नुसतं हेस्ट मेक वेस्ट असं होतं, नुसतं अभ्यास करायचा असं नाही तर ते जे काही तुम्ही वाचन केलेलं आहे त्याचंही आकलन तुम्हाला झालं पाहिजे आहे. आणि एकदा वाचलेली गोष्ट परत फक्त एक नोट स्वरूपात जर तुम्ही काढली आणि ती जरी वाचली तर ते तुम्हाला लगेच स्ट्राईकआउट झालं पाहिजे की अच्छा हे अशी अशी माहिती आहे म्हणून. त्यासाठी माझं तुमचं तुम्हाला सांगणं आहे की लवकर सिलेबस संपवण्यापेक्षा तुम्ही किती क्वालिटेटिव्हली ते आत्मसात करताय हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांचं असंही असतं की मी 12-18 तास असे बसून अभ्यास केलेला आहे, बट माझं म्हणणं आहे की तुम्ही जितका वेळ बसाल तितका वेळ तुम्ही फक्त एक चांगलं अभ्यास, तुमचं एक चांगलं वाचन झालं पाहिजे, स्वतःचे नोट्स त्याच्यामध्ये तुम्ही काढायला हवे आणि ते नोट्स तुम्ही नंतर प्रेफर करायला हवेत. अभ्यासाच्या वेळेच्या नियोजनाबद्दल काही सांगा मॅडम. पवन पाठे, माझं असं आहे बघा प्रत्येकाची वेळ, आता इथे काही जण विद्यार्थी असू शकतील, काही जण जॉब करत अभ्यासासाठी वेळ काढत असतील, तर वेळेचे नियोजन हे तुम्ही तुमच्या स्केड्यूलनुसार ठरवायचं आहे. म्हणजे एखाद्याला जर सकाळी लवकर उठण्याची सवय असते तर लवकर उठून त्यांना समजा काही फिटनेस करत असेल, काही एक्सरसाइज करत असेल, त्याच्यानंतरचा तो वेळ तो कसा करणार, मॅनेज करणार आहे की या वेळेमध्ये त्यांना काय करायचं. सकाळच्या वेळेमध्ये जर कोणाला वाचलेलं आठवण राहत असेल तर त्याच्यामध्ये त्यांना एक अवघड विषय असा घेतला पाहिजे, त्याच्यासाठी तो अवघड असेल असा विषय घेतला पाहिजे आहे. जर थोडंसं कंटाळवाणं झालो आहे, आपण थोडंसं रिलॅक्सिंग करायचं आहे, त्यावेळेस आपण एखादा असा सब्जेक्ट निवडला पाहिजे की किंवा मॅथ सारखं की ज्याच्यामध्ये परत आपण रिफ्रेश होऊ शकतो. माझा तो फेवरेट सब्जेक्ट होता त्यामुळे मी असं म्हणेन की तो सोडवताना मला कधीच असं बोरिंग किंवा मला आवडलं नाही असं नाही होत आहे. मॅथ्स करता करू शकता, त्याच्यानंतर मग परत एखादा असा टॉप सब्जेक्ट घेऊ शकता. म्हणजे अभ्यासाचं किंवा वेळेचं नियोजन हे तुमच्यावरती अवलंबून आहे आणि प्रत्येकाचं जसा परिस्थिती आहे त्यानुसार ती राहणार आहे. किरण मानेंचा प्रश्न आहे की एखाद्या उमेदवार केस असेल तर नाही, कारण आपण फॉर्म भरताना त्याच्यामध्ये डिक्लेरेशन दिलेलं असते की माझ्यावरती अशा कोणत्याही प्रकारचा कोर्टामध्ये केस वगैरे आहे असं आपण डिक्लेअर करून देतो, त्यामुळे तो इलिजिबल कॅन्डिडेट होत नाही. प्रेरणा पवार, तुमचं ध्येय PSI बनायचं आहे आणि तुम्ही ते नक्कीच होऊन दाखवा. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. क्वालिटी वर्क की क्वांटिटी वर्क याचं उत्तर तुम्हीच मला सांगू शकाल, कारण नुसती क्वालिटी दाखवून क्वांटिटी दाखवून काही उपयोग नसतं, क्वालिटी वर्कला फार महत्व आहे. अमोल राज यांनी आपण काय प्रश्न विचारला होता परत एकदा विचारा. संदीप पाटील, आपला प्रश्न आहे की मॅम PSI जॉबकडे मुलींनी वळावे की नाही याबाबत सांगा. अवश्य वळावे, मी तो जॉब करत आहे. आय एम फिलिंग व्हेरी प्राऊड टू बी अ पोलीस ऑफिसर. माझं तर
आणि असा कोणता जॉब मी सजेस्ट करणार नाही की तिथे मुलीने जाऊ नये किंवा जावावे. ओके मॅडम, तुम्ही आता कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहात? निलेश पाटील तुमचा प्रश्न आहे. मी सध्या पुणे शहरात आहे, विशेष शाखा येथे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. सुमित साने यांना मी सांगितलेली माहिती खूप चांगली वाटत आहे, त्यांनी मला बेस्ट विशेष दिले, थँक्यू सो मच. पोलीस केस असेल तर नक्कीच अडचण येणार आहे. पीएसआय पदावरून एपीआय होण्याची प्रक्रिया ही डिपार्टमेंट मध्ये असते, त्याच्यासाठी कोणती वेगळी परीक्षा नसते. प्रवीण ननावरे, तुम्हाला सांगेन जर तुम्हाला स्कोरिंगच करायचं असेल तर तुम्ही सेकंड पेपर वरती जास्त फोकस करू शकता. सीसॅट मुळे तुमचं स्कोरिंग होऊ शकतं. पीएसआय प्री साठी एकच पुस्तक असं कोणतं रेफर करायला मी नाही सजेस्ट करू शकत, कारण सिलेबस मोठा असतो, वाचन चांगलं असायला हवं. त्याचबरोबर सर्वांना माझं सांगणं आहे की जर तुम्ही दररोज पेपर वाचन हे ठेवलं पाहिजे, पेपरमध्ये बऱ्याचशा माहिती आपल्याला मिळून जाते. आणि करंट टॉपिक्स हल्ली यूपीएससी आणि एमपीएससीमध्ये कव्हरअप केलं जात आहे, त्यामुळे डिटेल माहिती, डिटेल नोट्स करंट अफेअर्सचे पण असायला हवे. आनंद सोनावणे, तुमचा प्रश्न आहे की लॉकडाऊनमुळे चालू घडामोडी बुक येत नाहीये, पण इंटरनेट आपल्यासाठी चालू आहे. इंटरनेटवरती तुम्ही करंट अफेअर्स म्हणून जरी टाकलं तर तुम्हाला भरपूर माहिती त्याच्यामध्ये मिळून जाईल. मी तुम्हाला सांगितले आहे की प्रश्नाचं उत्तर आपणच शोधायचं आहे. बुक नाहीये तर त्याच्यासाठी पर्याय आपल्याकडे भरपूर आहेत, आणि इंटरनेटमध्ये इंटरनेट चालू असल्यामुळे तर आपल्याकडे अशी कोणती समस्या निर्माण नाही होणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती नाही मिळू शकत. खूप चांगले सकारात्मक मार्गदर्शन करत आहात, मार्गदर्शन विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळेल. जर तसं झाले तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतं बऱ्याच जणांचे रिपीटेड तेच क्वेश्चन्स आहेत की कोणते पुस्तक किंवा आपण परीक्षेच्या साठी आपण कसं प्लॅनिंग वगैरे करायला हवं. पण मी हे मी माझ्या सेशनमध्ये आधी सांगितलेलं आहे. डिपार्टमेंट पीएसआय होणे सोपे आहे का? असं सोपं काहीच नसतं. सोपं असतं तर सर्वांनी तोच मार्ग अवलंबला असता. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अभ्यास आणि मेहनत हा करायचीच आहे. कोरोना विषयी काय सल्ला द्याल मॅडम? गणेश वैद्य, कोरोना विषयी एवढा सल्ला आहे की जे सरकार आपल्यासाठी इन्स्ट्रक्शन्स देत आहे त्याला आपण फॉलो करायला हवं आहे. घाईघाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरासाठी बऱ्याच जणांचे प्रयत्न चालू आहेत, पण मी म्हणेन तुम्ही जिथे आहात तिथेच राहा, तिथे तुम्ही सुरक्षित आहात. रेश्मा पाटील यांचा एक प्रश्न आहे की मॅडम, मी राज्यसेवेचा प्रिपरेशन करते पण मला थोडे थोडे प्रॉब्लेम येतात. एक्झाम हे
जे क्वेश्चन्स वेगळे असतात जे की फिरवून येतात, मग ते कसे ट्रॅक करायचे याच्यासाठी तुमचा अभ्यास एकदम पॉइंट टू पॉइंट झाला पाहिजे आहे. मी म्हणेन की जे तुम्ही नोट्स काढता त्याच्यामध्ये नोट्समध्ये तुमचं इंटरलिंकिंग राहायला पाहिजे आहे. म्हणजे समजा एखादा आज जर 1857 म्हटलं तर 1857 मध्ये कोणत्या कोणत्या घटना झाल्या, त्या कशा एकमेकांशी रिलेटेड होत्या, असा एकदम व्यवस्थित अभ्यास झाला तर मला नाही वाटत आहे की तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवताना काही प्रॉब्लेम येऊ शकतील. विजय रोडे, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी खूप प्रथमच दिलेलं आहे. कदाचित तुम्ही नंतर जॉईन झाला असाल की कोरोनामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांमध्ये एक मानसिक ताण आला आहे, तर या काळात मुलांनी कसं सामोरं जायचं आहे. तर हा मानसिक ताण म्हणजे बऱ्यापैकी मुलांचे असे प्रश्न आहेत की परीक्षा होणार आहे की नाही आणि लॉकडाऊन कधी उठणार आहे. तर याचा विचार न करता मला वाटतं की त्यांनी अभ्यास तसाच चालू ठेवावा. काही काही मुलांनी जिथे अभ्यास करत होते त्या ठिकाणाहून स्वतःच्या घरी गेले आहेत आणि घरी जाताना ते पुस्तकं वगैरे घेऊन गेले नाहीत, असे बरेचसे समस्या आहेत. त्याचंही मी निवारण केलेलं आहे की तुम्ही इंटरनेट वापरू शकता, तुमचे मित्रमैत्रिणी जिथे आहेत तिथून ते PDF फाईल्स तुम्हाला शेअर करू शकत असतील. बरेचसे मार्ग असतात आपल्याकडे, आपण फक्त नको त्या विचारांचा विचार करत बसतो. तुम्ही एक पॉझिटिव्हिटी स्वतःच्या भोवती क्रिएट करू शकता फक्त आणि फक्त एक मार्ग काढण्याच्या दृष्टीने किंवा एक चांगला विचार करावा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर मिळू शकते. मानसिक ताण जर आला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा बरेचसे पर्याय आहेत आपल्याकडे. तुम्ही मेडिटेशन करू शकता, तुम्ही एक्सरसाइज करू शकता, त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीचे तुम्ही त्यांनी केलेले त्यांनी जे काही त्यांचं भाषण असेल ते तुम्ही ऐकू शकता. माझ्या टाइमला मी ऐकलेलं होतं IRS भरत आंधळे सरांचं लेक्चर ऐकलं होतं. असे बरेचसे मार्ग आहेत जे तुम्ही स्वतः त्याच्यामधून मार्ग काढू शकता. त्यामुळे हे मानसिक ताणसाठी प्रत्येक जण आपापला अवलंबन करू शकतो की मेडिटेशन, एखादं छानसं व्याख्यान ऐकायचं, एखादं म्युझिक ऐकू शकतो, तुमचा मानसिक ताण कमी होऊ शकतो. मला वाटतं मी बऱ्यापैकी सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर दिली आहेत. PSI करपे यांनी विचारले की तुमची बॅच कोणती आहे. माझी 103 बॅच आहे. राहुल पाटील यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, सध्याच्या या सेशनशी संबंधित नाहीये पण त्यांचा प्रश्न हा वारंवार येत आहे की इज क्वारंटाईन रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग इंटर डिस्ट्रिक्ट नागपूर पुणे वाया फ्लाईट. ऑफकोर्स इट इज क्वारंटाईन इज रिक्वायर्ड. प्रेरणा पवार, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या आधीच्या सेशन मध्ये दिलेलं आहे की क्लास लावण्याचं गरजेचं तेव्हा नसेल जेव्हा तुमच्याकडे एखादा मार्गदर्शक असेल. जर तो तुम्हाला संपूर्ण स्पर्धा परीक्षेबद्दल जर गाईड करू शकत असेल, तुम्हाला त्याची माहिती देऊ शकत असेल, तर माझं सजेशन राहील की क्लास लावायचं गरजेचं नाही आहे. तुम्ही ओन स्टडी करू शकता, तुम्ही नोट्स वाचू शकता. तुम्हाला एक मार्गदर्शक असेल तर तुम्हाला सांगू शकतो कोणत्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अर्चना गोरे, करिअर आणि घर दोन्ही सांभाळत असताना काय दक्षता घ्यावी लागते. दक्षता असंच आहे की कोण आपण करिअरमुळे आपलं घर आणि घरामुळे आपलं करिअर याच्यामध्ये कुठे अंतर नाही आलं पाहिजे, याचं एक योग्य सांगड आपण एक ब्रिज म्हणून त्या दोघांच्या मध्ये उभारणार आहोत. तर ब्रिज हा एकदम खंबीरपणे उभारायला पाहिजे आहे, कणखर असायला पाहिजे आहे, हीच दक्षता घ्यावी लागेल असं माझं उत्तर राहील.
सध्या कोविडमुळे 2 वर्ष 2 परीक्षेला स्थगिती राहील काय? मी तेच सांगत आहे, याचा विचारच तुम्ही करू नका. तुम्ही फक्त तयारीत राहा की कधी आपल्याला लढायचं आहे. रिटर्न एक्झाम पेक्षा हार्ड इंटरव्ह्यू असतात का? मी सर म्हणेन की पहिला तुम्ही रिटर्न एक्झामची तयारी करा, इंटरव्ह्यू तुम्हाला सोपा जाणार आहे. मला वाटतं मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे आणि खूप छान वाटलं तुम्ही इंटरेस्ट घेऊन तुमच्या अडचणी माझ्यासमोर मांडल्या आहेत आणि मी त्या काही प्रमाणात तरी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट्स माझ्यामधून स्किप झाल्या असतील, पण योग्य आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी पुन्हा एकदा सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यांचे आभार मानते आणि मी माझे सेशन इथे थांबवते. थँक्यू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद.